पण वळणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्वाची बातमी येते आणि ती बातमी आहे एकनाथ शिंदे, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून एक वाद निर्माण झाला आहे त्या संदर्भातली. तोच खरा शिंदेंचा ईमेल आयडी आहे आणि ठाकरे गटाकडून आरोपांवर आता उत्तर दिलं जात आहे. विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका सादर करण्यात आल्याची देखील माहिती आता कळते. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून सुनावणी दरम्यान जो वाद रंगला होता त्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून, आता शिंदे गटाकडून ईमेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं आहे. अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत. उदय, नेमकं हे काय उत्तर देण्यात आलेलं आहे आणि त्याआधीची पार्श्वभूमी त्याबद्दल देखील सांगा. शिवसेना आमदार पात्र अपात्र संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाच्या सुनावणी सुरू आहे. दररोजची ही सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे की शिंदे गटाचे वकील महेश शेटमालानी यांनी एक आक्षेप घेतलेला आहे, तो म्हणजे ठाकरे गटाकडून ज्या मसुद्याचं जे आहे पत्र जे ज्या ईमेल आयडीवरती पाठवण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांच्या, तो ईमेल आयडी खोटा असल्याचं सांगण्यात आलं होतं, चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावरती आता ठाकरे गटाच्या वकिलांनी एक यादी पुस्तिका जी आहे ती जाहीर केलेली आहे. ती यादी पुस्तिका विधानसभा सदस्यांची आहे आणि विधानसभा सदस्य म्हणून एकनाथ शिंदे आमदार आहेत, त्यांचे सदस्य म्हणून त्यांची जी माहिती देण्यात आलेली आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये त्यांचा ईमेल आयडी जो आहे तो देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा तोच ईमेल आयडी आहे ज्या ईमेल आयडीवरती त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे. त्यामुळे महेश जेठमलानी हे जे दावा करतायत की ईमेल आयडी खोटा आहे त्याला कुठेतरी उत्तर देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे आणि जो वाद रंगलेला आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघितली. एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून जो वाद होता त्यावर ठाकरे गटाकडून जे आरोप करण्यात आले होते त्यावर आता उत्तर देण्यात आले. विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका यासाठी सादर करण्यात आली आहे. आणि आता बघूयात राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवातीला मुंबईतली एक महत्वाची बातमी, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि मनसे आमदार राजू पाटील त्यांच्यासोबत उपस्थित होते.